महाराष्ट्रातील घडामोडींसाठी एनटीव्ही न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात आले असता त्यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत होते। तर मंत्री जेव्हा बाहेर येत होते तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत होता। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, उमरगा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे आदी या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी खटपट करताना दिसून आले। तर यावेळी मंत्री महोदयांसह काही मोजक्याच व्यक्तींनी मास्क घातलेले दिसून आले। एकीकडे केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिने लॉकडाऊन जाहीर केले होते, आता कोरोनावर विजय मिळविण्यासाठी लसीकरणाचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे। तरीही सोशल डिस्टन्स आणि मास्क अनिवार्य आहे असे वेळोवेळी सांगण्यात येते। तर या अशा वेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाच्या अस्तित्वावरच शंका निर्माण होण्याबाबतची चर्चा होताना दिसून येत आहे। प्रतिनिधी सचिन बित्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद।